खरं म्हणजे आजचा कार्यक्रम हा पुण्याकरता अत्यंत महत्वाचा आहे. अतिशय विस्तारित होत असलेल्या पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा जो काही त्रास या ठिकाणी सुरू झाला होता आणि बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची कमतरता ही जाणवत होती, अशातच जवळजवळ 14 लाख लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी या भामा आसखेड योजनेच्या माध्यमातून पुण्यापर्यंत पोहोचलंय. आणि आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना ही एक अत्यंत चांगली भेट पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी मिळते. त्याबद्दल मी सन्माननीय महापौर आणि सर्व पदाधिकारी, पक्षनेते, नगरसेवक यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती त्यापेक्षा जास्त उत्कंठा आमच्या मीडियाला होती. 2 दिवसापासून 1 तारखेला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका मंचावर येणार. आता मी एका मंचावर येणार म्हणजे काय, कुस्ती करणार का, गाणं म्हणणार, हे समजायलाच वाव नाही. मला असं वाटतं दादा, 2-3 दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला बोलवा, नाही तर माझ्याकडे चहाला आहे. म्हणजे 2-3 दिवस बातम्या आपल्या चालत राहतात. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातली एक परंपरा आहे की विकासाची कामं असतील, लोकहिताची कामं असतील, शहरांची कामं असतील, या संदर्भात सर्वांनी एकत्रितपणे पुढे जायचं असतं, एकमेकाला सहकार्य करून पुढे जायचं असतं. आणि या योजनेमध्ये तर जसं दादांनी सांगितलं की अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खूप प्रयत्न या ठिकाणी केला, खूप मेहनत केली. विशेषतः मला आठवतं की मागच्या काळामध्ये ही सगळी ग्रामीण भागातनं ज्यावेळेस योजना यायची त्यावेळेस आळंदीच्या भागात असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये अनेक वेळा ती थांबवली जायची. तिथले काही लोकल प्रश्न होते, त्यांच्या काही मागण्या होत्या आणि मग त्याच्यावर बरेच वेळा बैठका व्हायच्या. आज उल्लेख केला पाहिजे, आज बापटसाहेब कार्यक्रमाला येऊ शकले नाही पण गिरीश बापटसाहेबांनी देखील अनेक बैठका त्या संदर्भातल्या घेतल्या. आपले आयुक्त असतील तेव्हा चंद्रकांत दादा असतील, मी स्वतः, माझ्याकडे काही बैठका झाल्या. वेगवेगळ्या पक्षाचे लोक देखील एकत्रित येऊन आणि त्यातनं हळूहळू ती पुढे जात गेली आणि त्यातल्या जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे दूर होत गेले आणि आज ही योजना आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे, त्याचं लोकार्पण देखील होत आहे. खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रचंड मोठं शहरीकरण हे महाराष्ट्रामध्ये होत आहे. आपण 50% शहरी झालो आणि साधारणपणे आपण जगाच्या पाठीवर जर विकासाची जी काही वाटचाल बघितली तर त्या वाटचालीमध्ये शहरीकरण जे आहे ते अपरिहार्य आहे. जगाच्या पाठीवर सगळ्या विकसित देशामध्ये हे ग्रामीण भागातनं शहरांमध्ये लोक आले आणि शहरीकरण झालेलं आपण बघितलं. महत्वाचं काय आहे तर शहर मॅनेज करणं किंवा शहरी करणं, त्याचं नीट व्यवस्थापन करणं. शहरीकरणाला त्या ठिकाणी आता आपण किती दोष दिले किंवा दूषणं दिली तरी शहरीकरण काही थांबणार नाही, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात संधी या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. विशेषतः आता जे काही अर्थव्यवस्थेचा जो विकास होतोय त्यातनं जी काही एक ज्ञानाधारित अर्थव्यवस्था तयार होते आहे, या अर्थव्यवस्थेमुळे शहरांचं किंवा शहराच्या लगतच्या भागाचं महत्व आहे, मोठ्या प्रमाणात वाढलंय. लोक मोठ्या प्रमाणात तिथे येणार आहेत, रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी आहेत. आणि विशेषतः आपल्याला याची कल्पना आहे की शेती क्षेत्रावर जो काही लोकसंख्येचा भार आहे किंवा रोजगाराचा भार आहे तो सहन करण्याची क्षमता शेती क्षेत्राची नाही. त्यामुळे गेले 20-25 वर्ष सातत्याने कुठलंही सरकार असलं तरी शेती क्षेत्रावरचा रोजगाराचा भार कमी करून तो कसा उद्योगाकडे आणता येईल किंवा सेवा क्षेत्रात आणता येईल असा प्रयत्न चाललाय. आणि म्हणून हे शहरीकरण हे अपरिहार्य आहे. आपल्या सगळ्यांना हे लक्षात घेऊन ही शहरं कशी नीट मॅनेज होतील, ती बकाल कशी होणार नाही, विशेषतः तिथलं पिण्याचं पाणी असेल, तिथलं सांडपाणी असेल, तिथला कचरा व्यवस्थापन असेल, या संदर्भात अविरत प्रयत्न हे आपल्याला करावे लागतील. आणि हे होत असताना मग अनेक वेळा थोडा वादही आपल्याला पाहायला मिळतो, कारण साहजिक ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की आमचं सिंचनाचं पाणी पिण्याकरता घेऊन चालले आहेत, आमच्या शेतीवर त्याचा परिणाम होतोय. शहरातल्या लोकांना वाटतं की बाबा पिण्याच्या पाण्याला पहिलं महत्व दिलं पाहिजे आणि असा एक वाद देखील आपल्याला होताना मिळतो. आणि म्हणून याच्यावर खरं म्हणजे उपाय म्हणून आपण गेल्या काळामध्ये हा प्रयत्न केला की सगळ्या शहरांनी मोठ्या प्रमाणात सांडपाण्या जे आहे त्याचं ट्रीटमेंट केलं पाहिजे आणि आपली ती कॅपॅसिटी वाढवली पाहिजे.
खरं म्हणजे पुणे शहराने देखील हा प्रयत्न केला पाहिजे आणि केलाच. आपली जायकाची योजना असेल किंवा इतर एसटीपीच्या योजना असतील त्या योजना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते अचीव करता येईल. पण शहरांनी आपण जे काही पाणी त्या ठिकाणी वापरतो आहे त्या पाण्यापैकी किमान 80% पाणी रिक्लेम केलं पाहिजे. केलं तर 100% पाहिजे पण 100% शक्य नाही आहे. 80 ते 90% पाणी रिक्लेम केलं पाहिजे. आणि आपण मागच्या काळामध्ये एक निर्णय देखील केला होता की जेवढ्या एमआयडीसी आहे त्या एमआयडीसीला त्याच्या 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जर ट्रीटेड पाणी सांडपाणी उपलब्ध असेल तर ते त्यांना तेच विकत घ्यावं लागेल. त्यांना फ्रेश पाणी किंवा धरणातलं पाणी घेता येणार नाही. आणि त्याचे काही प्रयोग देखील सुरू झाले. काही महानगरपालिकांनी त्या संदर्भात चांगली कारवाई देखील केली. पुणे ही तर औद्योगिक नगरी आहे. पुण्याच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये ही ट्रीटमेंटची कॅपॅसिटी वाढवून आज उद्योगाला जे काही आपण धरणातलं पाणी देतोय त्याच्याऐवजी हे सगळं ट्रीटेड पाणी जर आपण दिलं तर भविष्य काळामध्ये ते जे काही पाण्याची बचत होईल ते आपल्याला सिंचनाकरता वापरता येईल. आणि मग शहर आणि ग्रामीण असा जो काही एक संघर्ष थोडा आपल्याला पाहायला मिळतो तो संघर्ष देखील दूर होईल. आणि विशेषतः पाण्याचं जे नियोजन आहे म्हणजे आज आपण मागणी करतो ती बरोबरही आहे की बाबा आता हे पाणी मिळालं म्हणून ते पाणी कमी करू नका. पण कुठेतरी पाण्याचा ऑप्टिमम वापर हा देखील विचार आपल्याला करावा लागेल. कारण आपण अनेक वेळा पाणी ही इकॉनॉमिक कमोडिटी नाही असाच विचार करतो. हे खरं नाही आहे. पाणी ही इकॉनॉमिक कमोडिटीच आहे. ती जरी निसर्गाने दिलेली असली तरी त्याची किंमत आज आपल्याला लक्षात येते. ज्या प्रकारे अनेक ठिकाणी दुष्काळ पडतात आणि मग त्या दुष्काळानंतर जी परिस्थिती होते आणि म्हणून याचा योग्य वापर आज पुणे महानगरपालिकेने 24/7 सारखी योजना हातामध्ये घेतली आहे. ही योजना जर आपण वेगाने पुढे करू शकलो तर आज जेवढं पाणी आपण वापरतोय त्यापेक्षा कमी पाण्यामध्ये आपल्याला सगळ्या लोकसंख्येला पाणी देता येईल. मी नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही ज्यावेळेस 24/7 ची योजना पूर्ण केली तेव्हा लक्षात आलं की त्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 70% भागामध्ये असं लक्षात आलं की जी काही वाढती लोकसंख्या त्या लोकसंख्येकरता अतिरिक्त पाण्याची आवश्यकता पडली नाही. आहे त्या पाण्यामध्येच त्यांना आपण जास्तीचं पाणी त्या ठिकाणी देऊ शकलो तर ही योजना देखील अतिशय चांगली वेगाने या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे. पुणे एक अतिशय आधुनिक शहर आहे. स्मार्ट सिटी म्हणून ते डेव्हलप होत आहे. विशेषतः गेल्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं अभिनंदन केलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस या ठिकाणी घेऊन आणि आपलं स्मार्ट ट्रान्सपोर्टेशनचं काम देखील सुरू झालेलं आहे. मेट्रोचं काम त्याला देखील आता मोठ्या प्रमाणात ते काम पुढे चाललेलं आहे आणि अतिशय गतीने ते होईल असा मला विश्वास आहे. आता मागच्या काळात मी स्वतः त्यात लक्ष घालत होतो. आता अजितदादा त्यात लक्ष घालतायत त्यामुळे मला विश्वास आहे की हे काम देखील वेगाने होईल. कारण पुण्यात मध्ये प्रदूषण जर कमी करायचं असेल तर आपली इंटिग्रेटेड जी काही वाहतुकीची सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये मेट्रो असेल किंवा त्याच्यासोबत आपली इलेक्ट्रिक बसची सिस्टीम असेल आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला जे काही इंटिग्रेशन करायचं आहे खरं म्हणजे त्या संदर्भात देखील अतिशय वेगानं काम आपल्याला करावं लागेल. कारण देशातलं एक अतिशय सस्टेनेबल शहर म्हणून पुणे शहर आपण या ठिकाणी स्थापित करू शकतोय. पुण्याची क्षमता आहे. देशातलं एक अतिशय उत्तम शहर पुणे आणि ते पहिल्या क्रमांकाचं शहर होऊ शकतं ती क्षमता पुण्यामध्ये आहे. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी बसलेले सगळे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, राज्यकर्ते असतील किंवा आम्ही सगळे असू आपण सगळे मिळून या पुणे शहराकरता अधिक चांगल्या प्रकारे कसं काम आपल्याला करता येईल त्याचा प्रयत्न आपण करू. मागच्या काळामध्ये एचसीएमटीआरचा देखील एक विषय आला होता. दादा आपल्याला त्याची कल्पना आहे आणि त्या संदर्भात टेंडरही झालं होतं पण त्या संदर्भात पुणे महानगरपालिकेवर त्याचा अधिक भार येतोय म्हणून मी त्यावेळेस राज्य सरकार त्याला मदत करेल अशा प्रकारची योजना आखली होती. आता तर चिंता करायचं कारण नाही. आता पुण्याकडेच राज्याची तिजोरी देखील आहे त्याच्यामुळे जी काही आता थोडासा त्याच्यामध्ये कमतरता जी काही पडते ती थोडी भर टाकून आपल्याला एचसीएमटीआरचा देखील विचार हा पूर्ण करता येईल. पण त्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की त्याचा विचार करताना तो कशा प्रकारे सस्टेनेबल असला पाहिजे याचाही विचार आपल्याला करावा लागेल. त्यातनं आम्ही अधिक प्रदूषण वाढवणार नाही याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल आणि म्हणून त्याच्यात आवश्यक काही बदल जे आहेत ते बदल करून तो जर आपण एक मार्ग या ठिकाणी करू शकलो तर पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये ह्या सगळ्या इंटिग्रेशनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे स्मूथ अशा प्रकारचा ट्रॅफिक हा पुण्याला निश्चितपणे या ठिकाणी तयार करता येईल. आता खरं म्हणजे पीएमआरडीए देखील तयार झालाय. त्या माध्यमातून देखील जे वाढतं पुणे आहे त्याचंही नियोजन या ठिकाणी आपण करतो आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही योजना एक अत्यंत चांगली योजना या ठिकाणी तयार झाली आहे. यापुढे देखील आपल्याला पाण्याची बचत करत योग्य पाण्याचा वापर करत आणि पाण्याचा पुनर्वापर करत
कशा प्रकारे आपण पुण्याला एक चांगलं शहर बनवू शकू असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. मी पुन्हा एकदा महापौर त्यांचे सर्व सहकारी इथले सर्व पक्ष नेते आणि सर्व नगरसेवकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.